भारताचा स्टार ॲथलीट आणि सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राला दुखापतीमुळं राष्ट्रकुल स्पर्धांना मुकावं लागलं. इंग्लंडमधील बर्मिंगहम येथे 22व्या राष्ट्रकुल स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रकुल स्पर्धांचा इतिहास काय सांगतो आणि भारताची आत्तापर्यंत काय कामगिरी राहिली आहे, जाणून घेऊयात आजच्या लेट्सअप विषय सोपाच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्राची आणि लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. ज्या देशांवर पूर्वी ब्रिटिशांची सत्ता होती अशा देशांचा कॉमनवेल्थ समूहामध्ये समावेश होतो. कॉमनवेल्थ गेम्स म्हणजेच राष्ट्रकुल स्पर्धा ऑलिम्पिक्स आणि आशियाई स्पर्धांनंतरची तिसरी सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा समजली जाते. दर 4 वर्षांनी या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. सर्वात पहिली राष्ट्रकुल स्पर्धा 1930 कॅनडातील हॅमिल्टन या शहरात खेळवली गेली. त्यानंतर भारताने पहिल्यांदाच 1934 या स्पर्धेत सहभाग घेतला. 1954 ते 1966 दरम्यानच्या राष्ट्रकुल स्पर्धांना ब्रिटिश एम्पायर अँड कॉमनवेल्थ गेम्स असं नाव होतं. त्यानंतर 1970 ते 1974 दरम्यानच्या स्पर्धांना ब्रिटिश कॉमनवेल्थ गेम्स असं म्हटलं जायचं. 1978 स्पर्धेपासून या स्पर्धांना कॉमनवेल्थ गेम्स म्हणजेच राष्ट्रकुल स्पर्धा असं नाव देण्यात आलं आणि ते आजवरही चालत आलंय. 1934 जेव्हा भारतानं राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये पहिल्यांदा सहभाग नोंदवला त्यावेळेस फक्त कुस्ती आणि ॲथलेटिक्स या दोनच क्रीडा प्रकारांमध्ये भारताचा समावेश होता. राशिद अन्वर यांनी यावेळी भारताला पहिलंवहिलं मेडल म्हणजेच ब्रॉन्झ पदक कुस्तीमध्ये मिळवून दिलं होतं. आजवरच्या राष्ट्रकुल स्पर्धांच्या इतिहासात भारताला सर्वाधिक पदकं ही शूटिंगमध्ये मिळाली आहेत. त्यानंतर वेटलिफ्टिंग आणि कुस्तीचा समावेश होतो. बॉक्सिंग आणि बॅडमिंटन अनुक्रमे 4थ्या आणि 5व्या क्रमांकावर आहेत. 1934 ते 2018 राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारताने आत्तापर्यंत तब्बल 503 पदकांची कमाई केली आहे. पिस्टल शूटर जसपाल राणा हा भारताचा राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये आत्तापर्यंतचा सर्वात यशस्वी खेळाडू ठरलाय. यंदाच्या बर्मिंगहम येथील राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये 72 देशांच्या खेळाडूंनी सहभाग नोंदवलाय. यामध्ये 19 विविध क्रीडा प्रकारांमध्ये 283 मेडल इव्हेंट्स होतील. तब्बल 24 वर्षांनंतर राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये क्रिकेटचा पुन्हा एकदा समावेश करण्यात आलाय. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला टीममध्ये T20 पहिला सामना रंगला. भारताचा स्टार ॲथलीट नीरज चोप्राला दुखापतीमुळे तर ऐश्वर्याला दोषी आढळल्यामुळे या स्पर्धांना मुकावं लागले. त्यामुळे 215 पैकी 213 जण भारताला पदक मिळवून देण्यासाठी या स्पर्धांमध्ये आता खेळतील. 2018 राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारत पदक तालिकेत 3र्या क्रमांकावर होता आणि सध्याच्या बर्मिंगहम येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंकडून उत्कृष्ट प्रदर्शन सुरू आहे. स्पर्धेच्या 4थ्या दिवसापर्यंत भारताने 3 सुवर्ण पदकांसह 6 पदकं जिंकली आहेत आणि हे सगळे वेटलिफ्टिंगची पदकं आहेत. अचिंत शेवली, जेरेमी लाल रिनुंगा, मीराबाई चाणू यांनी सुवर्ण पदकं तर संकेत सरगर आणि बिंदिया राणी देवीने रौप्य पदकाची कमाई केली आहे. 28 जुलैला सुरू झालेली ही स्पर्धा 8 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यामुळे PV सिंधू, लक्ष्य सेन, किदंबी श्रीकांत, विनेश फोगट, साक्षी मलिक, रविकुमार दहिया आणि बजरंग पुनिया यांच्या खेळाकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे.